दिनांक 4 एप्रिल 2022 जंटलमन्स गेम क्रिकेटच्या आणखीन एका जंटलमनने क्रिकेट जगताला रामराम ठोकलाय. निव्वळ आकडेवारीच्याच नव्हे तर कोणत्याही परिमाणात मोजल्यावर जो रॉस टेलर खऱ्या अर्थाने लिजंड म्हणला जाईल तो रॉस टेलर रिटायर झाला. नेदरलँड्स विरुद्ध शेवटच्या वन डे खेळून त्याने आपले बूट टांगले. न्यूझीलंड क्रिकेटच्या या ऑल टाइम ग्रेट क्रिकेटरचे करिअर इतके दैदैप्यमान होते की जसे काही कारकीर्द काल सुरू होऊन आज संपली. टेलर न्यूझीलंडचा एक सर्वकालीन महान फलंदाज म्हणून कारकीर्द संपत असला तरी हा प्रवास तितका सोपा नव्हता. मुळात टेलर हा सामोअन वंशाचे प्रतिनिधित्व करतो, म्हणजेच न्यूझीलंडमधील एक आदिवासी जमात मानली जाते. ही जमात प्रामुख्याने आपले परंपरागत व्यवसाय करते, पण टेलरने साऱ्या रूढी परंपरा मोडीत काढल्या. इतकंच नव्हे तर अन्यायाला आणि विरोधाला न जुमानता क्रिकेटमध्ये एक लक्षणीय करिअर बनवले आणि आपल्या जीवनाचे तसंच न्यूझीलंड क्रिकेटचे कल्याण केले. रॉस टेलर हा पहिल्यापासूनच खेळाच्या संस्कारात वाढला, पण त्याचं पहिलं प्रेम होतं हॉकी. अगदी ज्युनियर लेवलला तो हॉकी खेळला. त्याच्या त्या अलग धलक स्टाईलच्या बॅटिंगमध्ये जे स्लॉग स्वीप दिसायचे ते याच हॉकीतून आलेले. पूर्वी MCC जगभरातील प्रतिभावंत यंगस्टर्सला ट्रेनिंग द्यायचे. 17व्या वर्षी ते ट्रेनिंग घेण्यासाठी टेलरचे सिलेक्शन झाले होते, त्यामुळे टेलरने इंग्लंडमध्ये करिअरची बाराखडी गिरवली. क्रिकेट बॉलचा एक क्लीन स्ट्रायकर म्हणून त्याने अल्पावधीतच ओळख मिळवली. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू करताना त्याने त्याचा प्रत्यय दिलेला. 2007 नंतर जेव्हा नेक्स्ट बिग थिंग इन क्रिकेट या शब्दांचा वापर व्हायचा तेव्हा विराट कोहली, हाशिम आमला, कायरन पोलार्ड यांच्या बरोबरीनं टेलरचं नाव घेतलं जायचं. आता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एक झंझावाती बॅटर आलाय म्हटल्यावर IPL मध्ये कोण घेणार नाही. 2009ला IPLच्या सरंजाम दक्षिण आफ्रिकेत नेला होता. पहिल्या IPL मध्ये फ्लॉप राहिलेल्या RCBने नवख्या टेलरवर दाव लावला आणि त्या अख्ख्या IPLची हायलाइट इनिंग जी राहिली ती इनिंग होती रॉस टेलरची. KKR विरुद्ध अवघ्या 33 बॉलमध्ये 81 रन्सचा पाऊस पाडल्यावर टेलर रातोरात स्टार बनला. तेव्हा त्याचा कॅप्टन असलेला भारताचा ग्रेटेस्ट लेग स्पिनर अनिल कुंबळेने त्याचं कौतुक करताना शब्द वापरले होते, स्पिनर्सचा कर्दन काय. ते शब्द त्याच्यातील आक्रमकता दर्शवायला पुरेसे होते. 2011ला भारतीय उपखंडात झालेला वर्ल्ड कप न्यूझीलंडसाठी ज्या 2 खेळाडूंनी गाजवला ते म्हणजेच रॉस टेलर आणि टीम साऊदी. पाकिस्तान विरुद्ध लीग स्टेजच्या मॅचमध्ये जगातील सर्वात फास्ट बॉलर म्हणून आव्हानणाऱ्या शोएब अख्तरला स्टेडियमच्या बाहेर 6 मारून त्याने अख्तरचे करिअर संपवून टाकले. बिचारा अख्तर त्या मॅच नंतर पुन्हा कधी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये दिसलाच नाही. 2012ला टेलर न्यूझीलंडचा कॅप्टन बनला. त्याच्या नेतृत्वात संघाची कामगिरी काही खास राहिली नव्हती. त्यानंतर त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेत ब्रँडन मॅक्युलमकडे देण्यात आले. ब्रँडन मॅक्युलम म्हणजेच न्यूझीलंडचा आणखीन एक दिग्गज. या मॅक्युलमने आपले पुस्तक डिक्लेअरमध्ये टेलर कॅप्टन म्हणून कसा अपयशी होता याबाबत अख्खा एक चॅप्टर लिहिला. हाच त्याच्या गोल्डन करिअरमधील एकमेव काळ आढा. मॅक्युलम रिटायर झाल्यावर टेलर न्यूझीलंड क्रिकेटचा सर्वात अनुभवी स्तंभ बनला. नव्याने उदयास आलेला केन विल्यमसन आणि अनुभवी मार्टिन गप्टील बॅटिंग डिपार्टमेंट सांभाळत होते. फॉरवर्ड कोणतंही असो, टेलर विश्वासाचे दुसरे नाव बनलेला. त्याची कामगिरी सातत्याने चांगली होत राहिली. पाहता पाहता न्यूझीलंड क्रिकेटमधील सर्व मोठे रेकॉर्ड त्याच्या नावे झाले. त्याचवेळी वर्ल्ड चॅम्पियन होण्याचे त्याचे स्वप्न 2 वेळा भंग पावले. 2015 आणि 2019 वर्ल्ड कप फायनलमध्ये हरल्याने त्याच्यापासून वर्ल्ड कप ट्रॉफी कायमचे दूर झाली. वन डे वर्ल्ड कपचे स्वप्न पूर्ण झाले नसले तरी वर्ल्ड चॅम्पियन होण्याचे त्याचे स्वप्न नक्कीच साकार झाले. पहिल्यांदा झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये एकजुटीसाठी ओळखला जाणाऱ्या न्यूझीलंड संघाने फायनलमध्ये टीम इंडियाला मात दिली आणि टेलरचे चॅम्पियनशिप मेडलचे स्वप्न पूर्ण करून दिले. विनिंग स्ट्रोक मारण्याचा मानही तेव्हा टेलरलाच मिळालेला. टेलर आपले करिअर संपत असतानाच मार्टिन क्रो यांचा उल्लेख व्हायलाच हवा. मार्टिन क्रो नावाच्या कारागिरानं टेलरला घडवलं. आपल्याला घडवणाऱ्या क्रो यांना टेलर कधीही विसरला नाही. क्रो यांच्या विक्रमाला मागे टाकत ज्यावेळी टेलर न्यूझीलंडचा सर्वाधिक कसोटी धावा करणारा फलंदाज बनला होता तेव्हा भर मैदानात धाय मोकलून रडला होता. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये मॅचेसची सेंचुरी करणारा पहिला क्रिकेटर टेलर बनला.
आता शतकानंतर जीप काढून आपल्या मुलीच्या आठवणीत सेलिब्रेशन करणारा टेलर, आपल्या स्लॉग स्वीपने बॅटचे फटके काढणारा टेलर, वेळोवेळी भाऊक होणारा टेलर आता कधीही मैदानावर दिसणार नाही. ज्या प्रकारे न्यूझीलंडचे जेंटलमॅन क्रिकेटपटू नेहमी लक्षात राहतात, तसाच रॉस टेलरही लक्षात राहणार यात वादच नाही. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा. तुमच्या क्रिकेट ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी आणि क्रिकेटचे नवनवीन किस्से ऐकण्यासाठी महास्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.